बागेश्वर नावाचा एक आणखी धर्माच्या नावावर दुकानदारी करणारा एक धंदेबाज महाराज अलीकडच्या काळात फार प्रसिद्धीस आला आहे आणि या प्रसिद्धीच्या झोतात राहत असताना त्याला भान राहिलं नाही आणि त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे जगद्गुरू संत तुकोबारायांच्या धर्मपत्नी जिजाबाईंबद्दल. ज्या जिजाबाई उर्फ आवली तुकोबारायांना भंडारा डोंगरावर स्वतः भाकरी घेऊन जायच्या, त्यांनी तुकोबारायांच्या प्रपंचामध्ये कितीही आकांत आले कितीही कष्ट आले तरी त्यांनी त्यांची साथ सोडली नाही आणि ज्यांच्यामुळं त्यांचा परमार्थ झाला अशा पांडुरंगाशी प्रिय असलेल्या जिजाबाईंबद्दल जे अनुद्गार या बागेश्वर महाराजांनी काढलेत त्यांनी तात्काळ माफी मागावी. जर जगद्गुरू तुकोबारायांचा अपमान अशा प्रकारची नालायक लोक येऊन करत असतील तर यांची टाळकी दुरुस्त करावी लागतील, कारण याला हे माहीत नसेल प्रपंच आणि परमार्थ काय, ज्यांनी लग्नच केलं नाही त्याला संसार काय माहीत असेल. म्हणून सुखाचा संसार करुणी बारा वाटे नाव केले मोठे जगा माझी असं संतांच्या पत्नींनी सुद्धा नामदेवरायांच्या पत्नींनी नामदेवरायांचं कौतुक केलं, जिजाबाई त्यांनी तुकोबारायांचं कौतुक केलं. मात्र या मूर्खाला जर वारकरी संप्रदायाबद्दल काही माहिती नसेल तर त्यांनी बोलू नये, नाहीतर या बागेश्वरला मऊ बेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रासे भिडवायचे आणि भले तरी देऊ कासेची रंगोटी आणि नाठाळाचे काठी हनुमाता, एकदा काठीनंसुद्धा उत्तर द्यायला महाराष्ट्रातला वारकरी मागे पुढे पाहणार नाही. माफी माग, अन्यथा त्याचे परिणाम भोगायला सामोरे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.